नमस्कार. 8:30 बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 2 दिवसांचा बांगलादेश दौरा आटपून पंतप्रधान मायदेशी परत. दाभोळ वीज प्रकल्प येत्या 15 तारखेपासून पुन्हा सुरू. जैतापूर प्रकल्प सुरक्षित असल्याचा पियुष गोयल यांचा निर्वाळा. मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक संपला, मात्र उपनगरी गाड्या काहीशा विलंबानं धावण्याची शक्यता. 10वीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईनवर उपलब्ध. आणि मान्सूनपूर्व पावसाची राज्यभर हजेरी, मात्र मान्सून रेंगाळण्याची शक्यता. पाहूया सविस्तर वृत्त. बांगलादेशचा 2 दिवसांचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री मायदेशी परतले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी विमानतळावर पंतप्रधानांचं स्वागत केलं. पंतप्रधानांच्या या दौऱ्यात उभय देशांदरम्यान सहकार्य वृद्धिंगत करणारे 22 करार झाले. यामध्ये ऐतिहासिक भूसीमा कराराचाही समावेश आहे. बांगलादेश दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात वंगबंधू आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रात ढाका विद्यापीठानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या विशेष शैलीत केलेल्या भाषणानं उपस्थित श्रोत्यांची मनं जिंकली. बांगलादेशबरोबर असलेल्या भावनिक नातेसंबंधांचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. दोन्ही देशांदरम्यान झालेला ऐतिहासिक भूसीमा करार केवळ जमिनीची देवाणघेवाण करणारा एक करार नसून दोन्ही देशातल्या जनतेची मनं जोडणारा एक सेतू असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. भारतानं नेहमीच बांगलादेशच्या विकासाची आणि कल्याणाची इच्छा व्यक्त केली आहे, असंही त्यांनी नमूद केलं. दहशतवादाचा मानवतेला सर्वात मोठा धोका असून दहशतवादाच्या उच्चाटनासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या दिशेनं उचललेल्या पावलांची पंतप्रधानांनी विशेष प्रशंसा केली. मणिपूरमध्ये नुकत्याच लष्कराच्या जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेनं आता चौकशीला सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या चंदेल जिल्ह्यातल्या पाराओलोनला राष्ट्रीय तपास संस्थेच्या दलानं काल भेट दिली. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या पाराओलान आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात अजूनही शोध सुरूच आहे. या हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते. बिहारमधला सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि लालू प्रसादांचा राष्ट्रीय जनता दल यांनी आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जागा वाटपाबाबतची बोलणी करण्यासाठी 6 सदस्यांची एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव यांची तसंच समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांच्या निवासस्थानी भेट घेऊन याबाबत चर्चा केली. दरम्यान नितीश कुमार यांनी काल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली. बिहारमधल्या आगामी निवडणुकीसाठी या दोन पक्षांमध्ये युती होऊ शकेल का याची या भेटीत चाचपणी झाल्याचं वृत्त आहे. ओडिया राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्यांकडे. जलयुक्त शिवारे अभियानाला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत असून स्वातंत्र्योत्तर काळातील पाण्यासाठीची ही पहिली लोकचळवळ असावी असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त केलं. मुख्यमंत्र्यांनी काल नागपूर जिल्ह्यातील गावांना भेटी देऊन जलयुक्त शिवार अंतर्गत सुरू असलेल्या नाला खोलीकरण, नाला रुंदीकरण, ढाळीचे बांध, सिमेंट नालाबांध, आर्ट ऑफ लिव्हिंग अंतर्गत लोकसहभागातून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. राज्यात 6000 गावांमध्ये 27 विविध प्रकारची कामं जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सुरू आहेत. अजूनही 82% शेती ही कोरडवाहू आहे. शेती सिंचनाखाली आल्याशिवाय शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार नाही, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दाभोळ वीज प्रकल्पासाठी आवश्यक असलेला वायू पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याची हमी केंद्र सरकारनं दिली असून येत्या 15 तारखेपासून हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी दिली. रत्नागिरीत एका पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. या प्रकल्पापासून निर्माण होणारी वीज रेल्वे आणि इतर ग्राहकांना देण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू असून लवकरच या संदर्भातले करार केले जातील, असंही ते म्हणाले. देशामध्ये 1,75,000 मेगावॅट ऊर्जा नव्यानं निर्माण करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं असून जगात सर्वात जास्त वीज निर्मिती करणारा देश असाच आपला लौकिक निर्माण होईल, असंही गोयल म्हणाले. अणुऊर्जा ही स्वच्छ ऊर्जा मानली जाते. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित असून तो होणारच अशी ग्वाहीही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी दिली. मुंबई उपनगरी मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि ठाणे या स्थानकांदरम्यान घेण्यात आलेला मेगा ब्लॉक आज सकाळी 5:37 वाजून संपला.
डीसी मार्गाचं एसी मार्गात रुपांतर करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. मेगा ब्लॉकचा प्रभाव म्हणून आज उपनगरीय गाड्या काहीशा विलंबानं धावणार असल्याची शक्यता मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. या मेगा ब्लॉकनंतर सकाळी कामावर जाणार प्रवाशांना मात्र काही प्रमाणात त्रास सहन करावा लागला. उद्योजकांना धमक्या देऊन लुबाडणाऱ्या बनावट कामगार नेत्यांवर कडक कारवाई करा असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या सचिवांसोबत नुकत्याच मुंबईत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती. हे बनावट कामगार नेते उद्योजकांना ठराविक पुरवठादारांच्या सेवा घ्या अशी बळजबरी करत असून तसं न केल्यास उद्योग चालू देणार नाही अशा धमक्या देत असल्याच्या काही उद्योजकांच्या तक्रारी आपल्याकडे आल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल मुंबईत सांगितलं. यातल्या बऱ्याचशा तक्रारी पुणे भागातल्या असून हे बनावट कामगार नेते माथाडी कामगार संघटनेची खोटी व्हिजिटिंग कार्ड दाखवत आहेत मात्र ते कुठल्याही संघटनेशी संबंधित नसल्याचं निदर्शनाला आलं आहे अशी माहितीही देसाई यांनी दिली. दरम्यान माथाडी कामगार संघटनेनं अशा बनावट नेत्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. गडचिरोली जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जात असून आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगामाला प्रारंभ झाला असल्यानं सध्या जिल्ह्यातील शेतकरी मशागतीच्या कामाला लागला आहे. मृग नक्षत्र तोंडावर आलं असून जिल्ह्यात सध्या मशागतीची 25% कामं पूर्ण झाली आहेत. विदर्भात पावसाची हजेरी लागेल असा अंदाज हवामान खात्यानं दिल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी पेरणीपूर्वीची मशागत करण्यात व्यस्त झाला आहे. पेरणीसाठी लागणाऱ्या बी बियाण्यांची जुळवाजुळव करण्यातही शेतकरी गुंतल्याचं चित्र आता पाहायला मिळतं. जिल्ह्यात जवळपास 1,65,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची लागवड केली जाते. देशात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर असून शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याची टीका विदर्भ जनआंदोलन समितीच्या किशोर तिवारी यांनी काल मुंबईत केली. गेल्या वर्षभरात विदर्भात 1,300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबियांना मोदींनी भेट दिली नाही पण मोदी परदेशात दौऱ्यावर जातात आणि तिथल्या देशांना आर्थिक मदत जाहीर करतात त्यामुळे इथला शेतकरी वंचित राहतो असंही ते म्हणाले. पंतप्रधान मंगोलिया बांगलादेश यासारख्या परदेशांना जर आर्थिक मदत करत असतील तर शेतकऱ्यांना त्या देशात स्थलांतरित करावं असंही तिवारी यावेळी म्हणाले. अपघातात झालेल्या शारीरिक जखमा एक वेळ भरून येतीलही पण मानसिक धक्क्यातून बाहेर यायला मन खंबीर असावं लागतं. न खसता पुन्हा एकदा आयुष्याची घडी बसवणाऱ्या काही कणखर व्यक्तींपैकी एक म्हणजे मोनिका मोरे. गेल्या वर्षभरातल्या तिच्या विलक्षण जीवन प्रवासावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप. होत्याचं नव्हतं व्हायला पुरेसा असलेला एक क्षण आयुष्याला अशी काही कलाटणी देऊन जातो की ज्याची कल्पना कधी स्वप्नातही मनाला शिवलेली नसते. अपघात असेच होतात. मोनिका ही अशीच अपघाताची बळी ठरलेली एक 17 वर्षांची कॉलेज कन्या. दोन्ही हात गमवावे लागल्यामुळे कोवळ्या वयात तिच्या मनावर हा मोठा आघात होता. तब्बल 6 महिने KEM रुग्णालयात असह्य वेदनांशी सामना करत मोनिका अखेर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रॉनिक हातांच्या सहाय्यानं आयुष्याच्या नव्या वाटेवर मार्गस्थ झाली. या हातांनी तिला जगण्याची नवी उमेद दिली. म्हणजे पूर्ण मी हिंमत सोडलेली तर डॉक्टर्सने मला हिंमत दिली. त्याच्यानंतर किरीट सोमा जे आले ते एका म्हणजे माणसाला घेऊन आले की बॉम्ब ब्लास्टमध्ये त्या माणसाचा हात गेलेला. त्यांनी मला हाताचे म्हणजे मुवमेंट वगैरे सगळं दाखवली. त्याच्यानंतर डॉक्टर्सने ऑटोबॉक कंपनी याकडून जी म्हणजे माणसं बोलवली त्यांनी पण मला पूर्ण हाताचं सगळं दाखवलं. मी हा बोलले तेव्हा माझी ट्रीटमेंट त्यांनी सुरू केली. या 6 महिन्यात रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर शुभांगी पारकर आणि स्टाफनं तिची मनापासून काळजी घेतली. तिच्या पाठीशी अनेकांच्या शुभेच्छा होत्या आणि मदतीसाठी हजारो हात. माझे 12वीत चांगले मार्क्स 63 मार्क्स आलेत पर्सेंटेज. मी खूप खुश आहे आणि माझी म्हणजे फॅमिली सुद्धा खूप खुश आहे. एवढ्या ऍक्सिडेंट नंतर मला एवढे चांगले मार्क्स पडलेत आणि मी 12वी नंतर BCOM करून पुढे जॉब किंवा कुठला कोर्स करेन. कृत्रिम हातांनी गोष्टी पहिल्यासारख्या होण्याचा प्रयत्न करण्यासाठी मोनिकाला अजून मोठा पल्ला गाठायचाय पण त्या दिशेनं तिची वाटचाल सुरू झाली आहे. परिस्थितीची शिकार झालेल्या तिच्यासारख्या अनेकांचं मनोबल उंचावायला तिची ही जिद्द निश्चितच मोलाची मदत ठरेल. एका जिद्दीची ही यशोगाथा आहे. पुढील बातम्यांकडे.
माध्यमिक शालांत परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याचा राज्य सरकारचा विचार असून त्याकरता मे किंवा जून महिन्यापर्यंत त्यांना पुन्हा परीक्षा देता येईल का याबाबत शिक्षण विभाग विचार करत आहे असं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. याबाबतचा निर्णय येत्या 2 वर्षात अंमलात आणला जाईल असंही ते म्हणाले. प्रख्यात संगीतकार यशवंत देव यांच्या चरित्रग्रंथाचं प्रकाशन काल ठाण्यात त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते. अशोक चिटणीस यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा याकरता राज्य विधानसभेच्या आगामी अधिवेशनात विधेयक मांडण्याचा विचारही राज्य सरकार करत असल्याचं तावडे यांनी यावेळी सांगितलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल आज पाहता येऊ शकेल. 15 जूनला विद्यार्थ्यांना दुपारी 3 वाजल्यानंतर संबंधित विद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील. मुंबई पुणे कोकण नागपूर अमरावती औरंगाबाद लातूर नाशिक कोल्हापूर या 9 विभागीय मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेला राज्यभरातून 17,32,989 विद्यार्थी बसले होते. टेनिस. स्वित्झर्लंडच्या स्तानिस्लास वावरिकानं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचं पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यानं सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा 4-6, 6-4, 6-3, 6-4 असा पराभव करून धक्कादायक विजय नोंदवला. त्यामुळे फ्रेंच स्पर्धा जिंकून करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याचं जोकोविचचं स्वप्न भंग पावलं. या विजयामुळे वावरिका फ्रेंच खुली स्पर्धा जिंकणारा सर्वात जास्त वयाचा खेळाडू ठरला आहे. वावरिकाचं हे दुसरं ग्रँडस्लॅम विजेतेपद असून यापूर्वी 2014 त्याने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. हवामान. केरळमध्ये शुक्रवारी दाखल झालेला मान्सून आणखी काहीसा मंदावला आहे. शनिवारी आणि रविवारी केरळमध्ये पावसाचा जोर जाणवला नाही. तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी झाल्या. कोची कोट्टायम त्रिचूर आणि तिरुअनंतपुरम इथं अजिबात पाऊस झाला नाही तर कोझिकोडे इथं केवळ 1 सेंटीमीटर पावसाचीच नोंद झाली. मात्र आज केरळच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असून किनारपट्टीवर ताशी 55 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या आठवड्यात मान्सूनच्या पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. काल मोसमीपूर्व पावसानं राज्यात मुंबईसह सगळ्याच ठिकाणी दमदार हजेरी लावून सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. दिवसभर मळब होतच तरी पाऊस येईल अशी खात्री नसल्यानं अनेकांनी छत्रा न घेताच घराबाहेर पडणं पसंत केलं. काल रविवार असल्यानं सगळीकडे गर्दीही तशी कमीच होती पण तरीही पावसानं आपला हिसका बऱ्यापैकी दाखवल्याचं वृत्त आहे. येत्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि गोव्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील असा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे. काल पावसानं लावलेल्या हजेरीनं तापमानात आणि सापेक्ष आर्द्रतेतही काहीशी घट झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2 दिवसांचा बांगलादेश दौरा आटपून पंतप्रधान मायदेशी परत. दाभोळ वीज प्रकल्प येत्या 15 तारखेपासून पुन्हा सुरू. जैतापूर प्रकल्प सुरक्षित असल्याचा पियुष गोयल यांचा निर्वाळा. मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक संपला मात्र उपनगरी गाड्या काहीशा विलंबानं धावण्याची शक्यता. 10वीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईनवर उपलब्ध. आणि मान्सूनपूर्व पावसाची राज्यभर हजेरी मात्र मान्सून रेंगाळण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.